आणि राज्यात वेगवान स्वरूपात। मकर संक्रांती निमित्त हरिद्वार मधील गंगा घाट भाविकांनी फुलून गेलेला आहे। गंगेत स्नान करत भाविकांकडून हर हर गंगेचा जयघोष करण्यात आला। मकर संक्रांती निमित्त नाशिक मधल्या चेतन लाठी या तरुणाने तब्बल 10 फूट उंच आणि 12 फूट रुंद असा भव्य बाहुबली पतंग बनवलाय। या भव्य पतंगाने नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलंय। मकर संक्रांतीनिमित्त उज्जैनच्या महाकाल मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली आहे। दरम्यान देवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। वालंबा आणि डाब परिसरात दवबिंदू गोठले असून तिथल्या गवतांवर बर्फाची चादर पसरल्याचं दिसत आहे। नंदुरबारमध्ये गेल्या 48 तासात किमान तापमानात 8 सेल्सिअसनं घट झाली असून तापमानाचा पारा 10 खाली आलाय। बुलढाण्यातील हिवराश्रम इथल्या स्वामी शुकदास महाराजांच्या आश्रमात स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। यावेळी लाखो भाविकांना एकाच वेळी एकाच पंगतीत महाप्रसाद वितरित करण्यात आला। इथल्या महापंगतीचं दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित झालंय। गोंदियात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। इंदिरा गांधी स्टेडियमपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे। या मॅरेथॉनमध्ये 2000 धावपटूंनी सहभाग घेतला। रायगडमधील रोहा तालुक्यात एकाच इमारतीत 5 ठिकाणी चोरीची घटना घडली आहे। चोरट्यांनी घरात घुसून दागिने आणि रोख रक्कम असा 6 लाखांचा ऐवज लंपास केलाय। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। येवल्यात नायलॉन मांजामुळे मकर संक्रांतीच्या सणाला गालबोट लागलाय। येवल्यातील 9 मुलगा नायलॉन मांजामध्ये अडकल्यामुळे जखमी झाला। या घटनेमध्ये मुलाच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जळगावमध्ये एका तरुणांनी अल्पवयीन मुलावरती लैंगिक अत्याचार केलेत। या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे। आज मकर संक्रांतीचा सण आहे तेव्हा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला। तुमचं आणि आमचं नातं असंच ठेवा। एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा भेटूयात इतर काही घडामोडींसह। पहा फक्त News18 लोकमत। सप्तमी गौडा आता हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे। विवेक अग्निहोत्रींच्या द वॅक्सिन वॉर या चित्रपटातून सप्तमी पदार्पण करेल। सप्तमीनं याबाबत स्वतः पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे। तर विवेक अग्निहोत्रींनी नव्या प्रोजेक्टमध्ये स्वागत असं ट्विट देखील केलंय। मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या इमारतीतील हेरिटेज म्युझियम पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे। अशातच पर्यटकांच्या सुविधेसाठी बुक माय शो सारख्या प्लॅटफॉर्मवरून म्युझियमची तिकीट विक्री करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय। त्याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आलाय। राज्यभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। अनेक जण कालपासूनच पतंग उडवण्याचा आनंद लुटतायत। तिळाचे लाडू तिळगुळ खरेदीसाठी लोकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे। तिळगुळाचं वाटप करत पारंपरिक मकर संक्रांत साजरी केली जाते। मकर संक्रांती निमित्तानं उस्मानाबादमधील तुळजा भवानी देवीचं मंदिर रात्री 1 दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलंय। संक्रांती निमित्तानं देवीची पूजा करण्यासाठी संध्याकाळी महिलांची मोठी गर्दी होते त्यामुळे आज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय। संक्रांतीनिमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विठ्ठल मंदिराचा गाभारा विविध फळांनी सजवण्यात आलाय। विठुरायाच्या दर्शनानं संक्रांतीची गोड सुरुवात करण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली। बीडच्या पाटोदा इथल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस देखील सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्यासाठी 6 ते 7 लाख भाविक गहिनी गडावरती येण्याची शक्यता असून तब्बल 500 क्विंटल महाप्रसाद बनवण्यात आलाय। बीडच्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाहीत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीड दौरा देखील रद्द झालाय। तर सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड जिल्ह्यातील जाहीर करार कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। औरंगाबादच्या एसीपी
मारहाणीचा आरोप करण्यात आला। या संदर्भात तक्रारीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। दारू पिऊन नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप एसीपी धुमेनवरती करण्यात आलाय। नाशिकमध्ये आगीच्या घटना वारंवार घडतायत। आता शहराच्या सुरक्षेसाठी नाशिक महापालिका अग्निशमन विभाग आग विझवणारा रोबोट खरेदी करण्याच्या तयारीत आहे। मुंबईच्या धर्तीवर पालिका रोबोट करणार आहे। व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरती आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे वाशिमच्या शिरपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान वादग्रस्त स्टेटस टाकणाऱ्यांवरती पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी शिरपूरच्या नागरिकांनी केली। औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये बाळापूर भागात एका अज्ञात वाहनानं बाईकस्वाराला चिरडलं। या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। बाईकवर मागे बसलेला मुलगा गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई दर्शनसाठी आलेल्या पर्यटकांना काही महिने गिरगाव चौपाटीवरती जाता येणार नाही। कोस्टल रोडच्या कामामुळे गिरगाव चौपाटी परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये पर्यटकांमध्ये नाराजी आहे। महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी पुढचं ध्येय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा म्हटलंय। पुण्याचा काकासाहेब पवार तालमीत तयार झालेले हे दोन्ही मल्ल आहेत। सामना संपताच दोघे तालमीत परतले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। भारतीय लष्कराचा आज 75वा स्थापना दिवस आहे। यंदा प्रथमच दिल्ली बाहेर म्हणजेच बेंगळुरूमध्ये लष्कर दिन साजरा होणार आहे। लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप सेंटरमध्ये परेडला सलामी देतील। उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये काही तरुणांनी शस्त्र हातात नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तरुण शस्त्र हातात घेऊन रस्त्यावरती फिरत होते। पोलीस व्हिडिओच्या आधारे तपास करत आहेत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबईतील टाटा फुल मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा धावपटू हायले लेमी याचा विजय झालाय। 2 तास 7 मिनिटं 28 सेकंदांमध्ये त्याने हे शर्यत पार केली आहे। तर भारतीयांमध्ये गोपी टीएनं मॅरेथॉन जिंकलेली आहे आणि मोठ्या संख्येनं यात देश विदेशातून स्पर्धक सहभागी झाले होते। मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आणि मुंबई मॅरेथॉनचा हायली लेमी हा विजेता ठरलाय। भारतीयांमध्ये गोपी टीनं ही मॅरेथॉन जिंकलेली आहे। मुंबईतील टाटा फुल मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा धावपटू हायले लेमी याचा विजय झालाय। 2 तास 7 मिनिटं 28 सेकंदांमध्ये त्याने ही शर्यत जिंकली आहे। तर भारतीयांमध्ये गोपी टी यानं ही मॅरेथॉन जिंकलेली आहे। मोठ्या संख्येनं यात देश विदेशातून स्पर्धक सहभागी झाले होते। सैन्य दिनानिमित्त बंगळुरूमध्ये चित्तथरारक कसरती पाहायला मिळाल्या। यावेळी ध्रुव आणि रुद्र हेलिकॉप्टरनी फ्लायपास्ट केलंय। भारतीय सेनेचं सामर्थ्य यावेळी उपस्थितांना पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी अग्निवीरांसोबत संवाद साधणार आहेत। अग्निपथ योजनेद्वारे प्रशिक्षण घेत असलेल्या अग्निवीरांसोबत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतील। तमिळनाडूच्या मदुराईमध्ये जलीकट्टू स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे। काही दिवसांवरती स्पर्धा आल्यानं जोरदार सराव सुरुवात झाली आहे। ओडिशातल्या कटकमध्ये मकर संक्रांतीनिमित्त आयोजित उत्सवावेळी चेंगराचेंगरी झाली आहे। यात एकाचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले। उत्तर भारतात थंडीची लाट आहे। पहाटेच्या धुक्यामुळे रेल्वे सेवेवरती देखील परिणाम झालाय। धुक्यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन रद्द झाल्यामुळे स्टेशनवरती अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। रशियाने युक्रेनियन शहरांवरती क्षेपणास्त्र हल्ला केलाय। या हल्ल्यात 9 जण ठार झाले असून 64 जण जखमी झालेत। या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या आग्नेय भागातील इमारती देखील उद्ध्वस्त झाल्या। या सगळ्या घडामोडींसह स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com वर। आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका। थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन पाहूयात माझ्या सहकारी अजिंक्यसोबत। पहा फक्त news18lokmat।
बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. तिळगुळाचं वाटप करत पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांती निमित्ताने उस्मानाबादमधील तुळजाभवानी देवीचं मंदिर रात्री उघडल्यापासूनच दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलंय. संक्रांती निमित्ताने देवीची पूजा करण्यासाठी संध्याकाळी महिलांची मोठी गर्दी होते, त्यामुळे आज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय. संक्रांती निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराचा गाभारा विविध फळांनी सजवण्यात आलाय. विठुरायाच्या दर्शनानं संक्रांतीची गोड सुरुवात करण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली. बीडच्या पाटोदा इथल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर वामनभाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस देखील सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी 6 ते 7 लाख भाविक गहिनी गडावरती येण्याची शक्यता असून 500 क्विंटल महाप्रसाद बनवण्यात आलाय. बीडच्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीड दौरा देखील रद्द झालाय. तर सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड जिल्ह्यातील जाहीर करार कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. औरंगाबादच्या एसीपीवर मारहाणीचा आरोप करण्यात आला. यासंदर्भात तक्रारीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. दारू पिऊन नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप एसीपी धुमेंवर करण्यात आलाय. नाशिकमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. आता शहराच्या सुरक्षेसाठी नाशिक महापालिका अग्निशमन विभाग आग विझवणारा रोबोट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. मुंबईच्या धर्तीवर पालिका रोबोट खरेदी करणार आहे. व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरती आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे वाशिम शिरपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान वादग्रस्त स्टेटस टाकणाऱ्यांवरती पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी शिरपूरच्या नागरिकांनी केली. अहमदाबादच्या सिल्लोडमध्ये बाळापूर भागात एका अज्ञात वाहनानं बाईकस्वाराला चिरडलं. या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. बाईकवर मागे बसलेला मुलगा गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई दर्शनसाठी आलेल्या पर्यटकांना काही महिने गिरगाव चौपाटीवरती जाता येणार नाही. कोस्टल रोडच्या कामामुळे गिरगाव चौपाटी परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र गायकवाड यांनी पुढचं ध्येय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असल्याचं म्हटलंय. पुण्याचा काकासाहेब पवार तालमीत तयार झालेले हे दोन्ही मल्ल आहेत. सामना संपताच दोघे तालमीत परतले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीय लष्कराचा आज 75वा स्थापना दिवस आहे. यंदा प्रथमच दिल्लीबाहेर म्हणजेच बेंगळुरूमध्ये लष्कर दिन साजरा होणार आहे. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप सेंटरमध्ये परेडला सलामी देतील. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये काही तरुणांनी शस्त्र हातात नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तरुण शस्त्र हातात घेऊन रस्त्यावरती फिरत होते. पोलीस व्हिडिओच्या आधारे तपास करत आहेत. मध्य प्रदेशच्या सतनामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान हाणामारी झाली. दोन संघांच्या खेळाडूंमध्ये सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. या हाणामारीत काही खेळाडू जखमी झाले. त्यानंतर मॅच रेफरीनं दोन्ही संघांना रेड कार्ड दाखवून स्पर्धेबाहेर केलं. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये दगडफेक आणि गोळीबाराचा एक व्हिडिओ समोर आला. गाडी बाजूला लावण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला. त्यानंतर गोळीबार आणि दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी 3 जणांना अटक केली. जम्मू काश्मीरमधील काही भागात सलग बर्फवृष्टी सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झालंय. श्रीनगर दौड अनंतनागसह अनेक भागात बर्फवृष्टी सुरू असून रस्त्यावरती बर्फ साचलाय. काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या बर्फवृष्टीने इथे आलेल्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला. इथल्या सफरचंदाच्या झाडावरती बर्फ पडल्याचं दिसतंय आणि पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद लुटताय. रशियाने युक्रेनच्या डेनिप्रो इथे मोठा हल्ला केला. डेनिप्रोमधील मजली इमारतीवरती क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 64 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. चीनमध्ये गेल्या 1.5 महिन्यात 60,000 जणांचा बळी गेलाय. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं ही माहिती दिली. महत्वाचं म्हणजे हा आकडा केवळ रुग्णालयातील मृत्यू झालेल्यांचा असून घरीच उपचार घेणारे अनेक जणही दगावले असू शकतात. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीमधला मृतांचा आकडा हा 1 लाख. हेडलाइन्स